नागपुर के सकदरा पुलिस स्टेशन के अंतर्गत एक सेंधमारी की सूचना मिली थी, जबकि सोमवारी क्वार्टर इलाके में बार बार चोरी के मामले सामने आए थे। लगातार 4 चोरी के मामले सामने आने के कारण सकदरा पुलिस ने जांच कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस द्वारा कुल 2,41,800 रुपए मूल्य का चोरी का माल जब्त किया गया। फिरियादी राकेश चौधरी ने चोरी को लेकर सकदरा थाने में शिकायत दर्ज कराई थी। सोमवारी क्वार्टर इलाके में चोरी के सिलसिलेवार मामले सामने आए हैं। इस मामले की जांच कर सकदरा पुलिस ने 3 आरोपी बबलू उर्फ डागा मोहनिया, धीरेन्द्र उर्फ बुल्ली गणवीर और भरत उर्फ टकलिया को गिरफ्तार किया है। इनसे कुल 2,41,800 का चोरी का माल और मौदा से चुराई हुई मोटरसाइकिल को पुलिस ने जब्त किया है और पुलिस आगे की जाँच में जुटी है। सकदरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गेल्या 2 महिन्यापासून सतत सोमवारी पेट क्वार्टर या परिसरात घरफोड्या होत होत्या। मध्यमवर्गीय लोकांचं राहणं आहे तिथे आणि त्या परिसरात घरफोड्या वारंवार लागोपाठ झाल्या। 4 घरफोड्या तिथे झाल्या आणि त्याचा तपास आमच्या तपास पथकाने बारकाईने करून त्याच्यामध्ये एक डागा म्हणून आरोपी आहे, त्याला बबलू राजाराम मोहनिया उर्फ डागा, हा मूळचा मध्य प्रदेशमधला आहे पण सध्या नागपूरला फुटपाथवरच राहतो। याला सुरुवातीला एका चोरी करतानाच पकडण्यात आले। त्याचा तपास करताना अजून आम्हाला निष्पन्न झाले की एक रेकॉर्डचाच घरफोडी करणारा आरोपी आहे, धीरेंद्र काशीराम गणवीर उर्फ बुल्ली हा वकीलपेठचा राहणारा आहे, पकवासा दवाखानाजवळ। घरी बऱ्याच वेळा तो राहत नाही, त्याच्याही मागे आमचं तपास पथक होतं। त्याच्यानंतर त्याला अटक केल्यानंतर धीरेंद्रने अजून आम्हाला एकाचं नाव सांगितलं, भरत उर्फ टकल्या, सतीराम भरत वय 32 वर्ष, राहणार तिवरी उमरेड। या तिघांना आम्ही तपास केला, ताब्यात घेतले आणि तपासादरम्यान आमच्याकडे सोमवारी क्वार्टर परिसरातल्या 4 घरफोड्या आणि त्याच्यानंतर मौदा येथून एक त्यांनी मोटरसायकल पण चोरलेली आहे, ती पण ताब्यात घेतली। एकूण सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशी 2,41,800 रुपयाची रक्कम आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेली आहे। अजूनही या तपासात प्रगती होऊन अजूनही काही घरफोड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे, वाहन चोरी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। तपास अजून चालू आहे गुन्ह्याचा। यांचे मोडस असे आहे की शक्यतो ते बंद घर ऑब्झर्वेशन करून जायचे अगोदर आणि त्या बंद घराला संध्याकाळच्या वेळेस बघून जाणार आणि रात्री येऊन घरफोडी करायचे। तर बिंदानी कॉलेजच्या जवळ एक थोडासा जंगलसारखा प्रकार आहे, त्या ठिकाणी ते रात्रीच्या वेळी आसरा घ्यायचे। तिथे यापूर्वी तपास करताना 2 ते 3 वेळा आमच्या हातावर तुरी देऊन ते पसार झाले होते, बारकाईने त्यांच्यावर वास होता आणि मग एके दिवशी व्यवस्थित ट्रॅप लावून त्यांना पकडण्यात आलेले आहे।